मराठा समाजातर्फे आज राज्यभरात चक्काजाम करण्यात आला आहे. आज सांगलीमध्ये 4 ते 5 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. यावेळी सांगली इस्लामपूर रोड वरती मराठा समाज कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू होते. याच वेळी केवळ 5 मिनिटात हे आंदोलन करण्यात आले आणि पोलिसांनी 50 आंदोलकांना ताब्यात घेतले. सांगलीहून अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, बेटा.